हा मग मारा गप्पा बोला बरं काहीतरी आता मला सांगा. हा चला एक दोन तीन बोला काय इलेक्शन बद्दलचं वातावरण काय इलेक्शन पंकज निवडून येणार होय का. हो 100% लोक म्हणतात बा बजरंग सोनूने आपलं साखर कारखाने अमुक तुम लोकांशी संपर्क हा येतो येतो ताई तुमच्याकडे येतो पंकजा 100% निवडून येणार 100% निवडून येणार हा ना आहे ना अशीच गर्दी करायची मतदानाला मतदानाला 100% पंकजा येणार 101% पंकज 101% फिक्स खासदार पंकज फिक्स फिक्स बाबा ताईला साथ द्यायची हा भावाने ताईसाठी धावून जायचं केंद्रीय मंत्री म्हणून येणार होय का होय का ग्रामविकास मंत्री म्हणून येणार येणार 100% मुंडे साहेबाचं पत्र बल येणार ग्रामविकास मंत्री बार बार हे भीडवासी आहेत जे आपल्या भावना ज्या आहेत मुंडे कुटुंबाबद्दल व्यक्त करतात चला 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 मजा आहे हा बर तुम्ही आवाज दिल तर बरं मला हा तिथेही गेलो पंकजाताई निवडून येणार दुसरं कोण नाही दुसरं कोणी नाही काहीच नाही शंकाच नाही शंकाच नाही शंका ठेवायची बी नाही ठेवायची बी नाही का नाही ठेवायची 100% आपलं सीट लागणार लागणार का आपलं सीट आपलं जोर कसपणे जोर खैस जोर खस आपलं सीट लागणार आहा एकदम माणूस ऐकत नाही हा बोलो चाचा माणूस हा हा क्या बोलू बोलो अभी उमर बताओ मेरे को मेरी उमर है 75 साल 75 साल जोरदार यंदा पुन्हा मतदान किती मतदान असेल नाही का एवढं जुनं तुम्ही बघताय बीड 18 वर्षाचे गेले पुढचे किती वर्षाचे बदललं का बीड बीड बदललं बीडचा विकास बदललं ना विकास झाला पण कमी झाला जितका व्हायला पाहिजे तितका झाला नाही काय व्हायला पाहिजे होत आता रेल्वेचा प्रश्न आहे 20 वर्ष जुनं आहे एक नंबर नंबर एक दुसरा नंबर स्वच्छता नाही दोन घाण बरोबर तिसरा नंबर रोडला मुतारे नाही कुठं कुठं आहे कुठं कुठं सर्वसामान्यांचे प्रश्न हा त्याच्यामध्ये पाणी नाही बरोबर अजून काय सांगू दुष्काळ दुष्काळ तर आता हा सध्या दुष्काळ दरवर्षी दुष्काळ मग काय करायचं सध्या दुष्काळ तुम्ही काय करणार दुष्काळ आम्ही तर सांगणार दुष्काळ आहे आपण दुष्काळ मिटवण्यासाठी कोणाला निवडून आणायचं वर्षाचा जेव बसले ते पाऊस पडल्याचा दुष्काळ जाईल बर पण तुमच्याकडे वॉटर ग्रीड प्रकल्पाची घोषणा झालेली त्याचं वचन आहे त्याचं काय झालं नाही झालं काहीच नाही झालं बरं चला जाऊ द्या दोन उमेदवार आहेत तुमच्या समोर एकदम जोरदार बजरंग सोनवणे पंकजाताई काय वाटतं बजरंग सोनवणे दुसरं कोण नाही येणार बजरंग सोनवणे बजरंग सोनवणे बजरंग सोनवणे बजरंग सोनवणे आहे का कुठले आम्ही श्रीरामपूरचे ना श्रीरामपूरचे शहाजनपूरने बरोबर शहाजनपूरचे इथं जवळच बर काय इथं मराठा आंदोलनाचं सगळं झालं त्यानंतर इलेक्शन होतं इथं हा मग काय वाटतं मराठा मतदार कोणाच्या बाजूने आपले बजरंग बापू बजरंग बापूच्या बाजूने का पंकजा त्यांच्या बाजूने का नाही जाणार म्हणतात मराठा मतदार नाही जाणार खात्रीने सांगताय बजरंग बापू बजरंग बापू त्यांचंच मूड आहे हाय त्यांचंच मूड आहे म्हणतात हा कुठले पाहुणे हा पांढरे काय सध्या मूड काय इलेक्शनचा राष्ट्रवादी राष्ट्रवादी तुतरी तुतरी बस एकदम एका शब्दात हळू आवाजात कानात बोलायचं नाही या कानाचं या कानाला ऐकू गेलं नाही पाहिजे हा कळलं नाही पाहिजे हा एकदा घ्यायचं बोलायचं काय बोलायचं आता टोपी झाली तिरपी हा टोपी सरळ करून घ्या थोडीशी पंकज येणार आहे होय दुसरं कोण नाही अजिबात नाही दया शपथ दही हा अरे पण महाराष्ट्रात दही झाली ना सगळी असू द्या हे इकडून तिकडे ते तिकडून इकडे नाही घेणं देणं ऐक थांब आहे आम्ही ठरवलंय आम्ही कोणाचं ऐकणार नाही काय हे काय नाही सांगायचं नाही का झालं मावशी झाडू बिडू घेतला बाजार झाला अरे कडक ऊन कडक उन्हात इथपर्यंत यायचं इथून कुठे जायचं वसनवाडी वसनवाडीला बसनी रिक्षानी रिक्षानी काय रिक्षा लागतं किती तिकीट काय लागतं 15 रुपये 15 रुपये शीट होय ना पूर्वी बाजार व्हायचा आताही बाजार होतो हा ना सो इलेक्शनचं सगळं वातावरण आहे हा एकीकडे बजरंग सोनवणे आहे दुसरीकडे पंकजात आहे काय म्हणता बघू ना आता कोणाकडे काय होते कोणाकडे काय तुमचा अंदाज काय बाबा मी थोडी विचारतोय तुम्ही कोणाला मतदान करताय म्हणून हा सांगायचं नाही आधी बात नाही सांगायचं मूड सांगायचं फक्त बिलकुल सांगायचं नाही हा करायच्या टायमाला बघू ना करायच्या टायमाला बरं ठीक आहे
बघ. अरे बापरे जोरदार काकांचं म्हणजे वेगळंच काहीतरी म्हणणं. हा बरं ठीक आहे, हरकत नाही, चाललंय छान, आनंद आनंद आनंद, हरकत नाही. लाडू भजे काय काय चिवडा है ना, जोरदार एकदम. भजे गरम आहे का? हा सगळं गरमागरम आहे, फ्रेश एकदम बालूशाही. खायचा एक भाजा आम्ही खाऊ का? टेस्ट करतो चला. बेस्ट आहे, बाजारातले भजे खाण्यात पण मजा येते. बर कार्यकर्ते प्रचाराला बाहेर पडलेले, काय अंदाज तुमचा, काय अंदाज, कोण निवडून येतो? अंदाज काय सांगा तुला, काहीतरी सांगायला लागतो ना अंदाज. कमळ यावा असतो. जायचं पुढे बाजारात. आम के आम गुठले होके दाम. वा 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 वा, जमलं गाड्या. बीड मध्ये असं हसणारे माणसं भेटले ना फार भारी वाटत. काय बोलायचं, काय पाहिजे, काय पाहिजे आपलं, काय मार्केट मध्ये आलं तर हे घ्या ते घ्या सगळंच असतं की नाही. पहिले हे फाउंडेशन उचला म्हणायचं, कोण निवडून यायला, त्याला कोण निवडून येतं, कोण येणार त्याला सांगायचं. हे उचला, काय उचलायचं, फाउंडेशन बघाय सगळे फुकट रस्ता ब्लॉक केला होय ना, स्थानिक रस्ता ब्लॉक केला नाही होय ना. बरं मला सांगा काय सध्या मूड आहे बजरंग सोनवणे? बजरंग सोनवणे येणार नाही, पंतप्रधान मोदी होणार, दुसरं कोणी होणार नाही, दुसरं कोणीच होणार नाही. हा मोदी येणार, मोदीच येणार. हा मोदी येणार. मग कोण निवडून येतो? पंकज ताई होय का? 1-4 मध्ये वन साइडेड आहे. हा इथं वन मुंडे. हा पंकजा मुंडे वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करताना दिसतात. काही स्पष्टपणे सांगतात, चिन्हाबद्दल सांगतात, काही उमेदवाराबद्दल सांगतात, काही आपल्या समस्या सांगतात. आणि ह्या समस्या जो सोडवेल तोच आमचा खरा उमेदवार असेल किंवा निवडून येणारा खासदार असेल असं त्यांचं म्हणणं पडतं. हा हात मिलाव, जबरदस्त, ईद कशी गई, एकदम जबरदस्त हा ना. या बीड जिल्ह्यामध्ये मराठा मतदारांच्या बरोबरीने मुस्लिम मतदार देखील निर्णायक आहे. तो ठरवतो की इथे इलेक्शन मध्ये कोण निवडून आलं पाहिजे. तुमचा काय अंदाज आहे? बर पण कोण उभा उभा कोण आहे? पंकज आहे. हा बजरंग सोनवणे बाप्पा. कोण निवडून येतो मग? टक्कर चालू आहे. त्यांचा नशीब त्यांचा माहिती. घासून एकदम घासून टक्कर चालू आहे. काटी की टक्कर शेवटच्या क्षणापर्यंत. मूड तयार झालेला आहे हा ना. चलो चलो केली खाओ हेल्थ रखो आहे की नाही. वा वा मस्त मस्त. ते हे आहेत बीडचे मतदार मंडळी जे वेगवेगळ्या पद्धतीने आपली मतं व्यक्त करतात. अशाच प्रकारे आपण इतरही काही मंडळींची मतं जाणून घेणार आहोत. चौकटीत असतील सत्ताधारी, असतील एकीकडे विरोधक आणि इतरही सर्वसामान्य मतदार असतील, काही सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी असतील जे आपलं म्हणणं मांडतील आणि त्यात तर आपल्याला कळू शकेल बीड लोकसभा मतदारसंघातला एकूण मूड आणि कळेल नेमकं कोणाचं पारडं भारी आहे.